आणि ती गायल्यानंतर मला जेव्हा प्रतिक्रिया यायला लागल्या की अरे राहुल देशपांडे दिसतोय म्हणजे काहीतरी वसंतरावांचं नातं असेल, तो आवाज इतका सिमिलर होता माझा आणि माझ्या आजोबांचा, त्या सच्च्या सुराची तंद्री लागते. ते म्हणले आत्ता लिहून घ्या, पुढे जाऊन माझी गादी चालवेल. स्टेशनपासून घरी येतोस, तुला CA ICWA डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट अशा किती पाट्या दिसतात? म्हणलं भरपूर पाट्या दिसतात. तुला गव्याची पाटी दिसते का रे? म्हणलं असं काय करताय काका, अशी कुठे पाटी असते गव्याची? ते म्हणले तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची. नमस्कार, मी राहुल देशपांडे. माझा चित्रपट मी वसंतराव हा 1 एप्रिलला रिलीज होतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. या निमित्ताने मी माझ्या काही खास आठवणी शेअर करतो आहे. मला आठवत आहे म्हणजे ऑफकोर्स माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की मी खूप लहान जेव्हा होतो साधारण 2-2.5 वर्षाचा तेव्हा आमच्याकडे LP प्लेयर होता आणि त्याच्यावरती किशोरीताईंचं सहेला रे हे लागलं होतं आणि मी माझ्या वडिलांना सांगायचो सहेला लाव आणि मी ते ऐकता ऐकता झोपायचो. लाकडी घोडा होता त्याच्यावर बसून काय म्हणतात त्याला झोका घ्यायचो आणि माझे वडील ते बंद करायचे. तर त्यांनी बंद केल्यानंतर मी उठायचो आणि रडायचो. तर असं 3-4 वेळा झाल्यानंतर एकदा माझ्या आजोबांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि ते म्हणले माझ्या वडिलांना की ती रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, राहुलला किशोरीच्या त्या सच्च्या सुराची तंद्री लागते. ते म्हणले आत्ता लिहून घ्या, पुढे जाऊन माझी गादी चालवेल. मला खूप काही मिळालं त्याच्यातनं. जसं मला वाटतं की एकलव्यानी द्रोणाचार्यांचा पुतळा समोर उभा करून साधना केली, तशीच मी माझ्या आजोबांचा फोटो समोर ठेवून साधना केली. त्यामुळे जे सगळं काही मला मिळालं आहे ते फक्त त्याच्यामुळेच मिळालेलं आहे आणि अर्थात मी बाकी ज्या सगळ्या गुरूंकडे शिकलो पण ती जी मला एक ऊर्जा मिळाली, पॉझिटिव्हिटी मिळाली, अजून काही गोष्टी मिळाल्या, अनुभव मिळाले, त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर बसलो आहे. भाईकाकांविषयी मी कितीही सांगू शकतो. दरवर्षी ते साधारण मी गायला लागलो 8-9 वर्षाचा असेल मी, तेव्हापासून दरवर्षी ते घरी एकदा माझं गाणं ऐकायला यायचे आणि त्या दरम्यान मला खूप काही गोष्टी ते सांगायचे. तर माझ्या आईने एकदा त्यांना सांगितलं, मी तेव्हा कुमारजींच्या प्रभावाखाली होतो आणि मी त्यांचीच गाणी गायचो, त्यांचीच निर्गुणी भजनं, त्यांच्याच बंदिशी, त्यांचंच गाणं गायचा प्रयत्न करायचो. तर ते आलेले असताना मी सगळ्या काकांच्या बंदिशी गायलो आणि नंतर माझी आई म्हणली की भाई काका हा बघा ना सगळंच कुमार काकांचं गातो. माझी अशी स्वतःची इच्छा आहे की ह्यांनी काहीतरी वसंतरावांचा नातू म्हणून त्यांचं काहीतरी गावं. तर ते हसले आणि ते माझ्या आईला म्हणाले की आत्ता तो कुमार गातो ना, त्याचा आवाज फुटू देत, काही वर्ष जाऊ देत, तो बरोबर वसंताकडे घसरेल बघ. आणि तसंच झालं. मी माझा आवाज फुटल्यानंतर एक कार्यक्रम केला होता मी गाण्यांचा, सुरताल नावाचा, एका चॅनलवरती आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी ती सगळी गाणी बसवली आजोबांची आणि ती गायल्यानंतर मला जेव्हा प्रतिक्रिया यायला लागल्या की अरे राहुल देशपांडे दिसतोय म्हणजे काहीतरी वसंतरावांचं नातं असेल, तो आवाज इतका सिमिलर होता माझा आणि माझ्या आजोबांचा त्या काळामध्ये. सो द्रष्टे होते ते, त्याच्यामुळे त्यांना ते कळलं होतं, ते म्हणले तसंच झालं. आणि दुसरी आठवण म्हणजे मी CA करत होतो, फाउंडेशन पास झालो, त्याच्यानंतर आर्टिकलशिप करत होतो आणि 2 वर्ष झाल्यानंतर पुलोत्सव तेव्हा पहिल्यांदा झाला होता 1999 साली मला आठवत आहे. आणि कुमार पुलंची म्हणजे भाईकाकांची सगळ्यात लाडकी 3 व्यक्तिमत्व म्हणजे माझे आजोबा कुमारजी आणि पंडित मल्लिकार्जुन मनसूर, तर त्यांची पुढची पिढी म्हणून वारसा असा त्यांनी कार्यक्रम केला होता. राजशेखरजी, कलापिनी आणि मी. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काकांचा वाढदिवस होता 8 तारखेला 8 नोव्हेंबरला. तर आम्ही सकाळी त्यांना विश करायला गेलो होतो, तेव्हा ते व्हीलचेअरमध्ये होते, पार्किन्सन झाला होता त्यांना. आणि मला सुनीता काकू म्हणली अरे भाईला तुझ्याशी बोलायचं आहे, त्याचं बोलणं तुला ऐकू येणार नाही तर जवळ जा. तर मी गेलो तर मला म्हणले तू असं रोड का दिसतो आहेस? मी म्हणलं काका सकाळी क्लास असतो, मग दिवसभर आर्टिकलशिप असते, मग अभ्यास असतो. ते म्हणले काय करतोस तू? म्हणलं मी CA करतो आहे, मला असं असं फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे. ते म्हणले तू आपल्या स्टेशनपासून घरी येतोस, तुला CA ICWA डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट अशा किती पाट्या दिसतात? म्हणलं भरपूर पाट्या दिसतात. तुला गव्याची पाटी दिसते का रे?
म्हणलं असं काय करताय काका, अशी कुठे पाठी असते गवायची? ते म्हणलं तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची, तुझं काम हे त्या दोन तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं आहे, हे आत्ताच्या आत्ता सोड, हे करायला खूप बाकीची दुनिया बसली आहे, तुझं काम नाही ते. आणि त्या क्षणी मी जाऊन माझ्या सरांना जाऊन माझा राजीनामा दिला आणि मी पूर्णपणे गाण्यामध्ये उतरलो. त्यामुळे हे पण क्रेडिट सगळं भाई काकांना जातं. ॲक्च्युली हार्मोनियमची माझी आठवण अशी आहे की आमच्या घरी विजय कोपरकर शिकायला यायचे आणि माझे आजोबा हार्मोनियम घेऊन बसायचे तेव्हा. तर ते तो आला कोपरकर दादा की मी हार्मोनियमवरती बसायचो आणि मग मी काहीतरी, मला काहीच यायचं नाही, अजूनही येत नाही, पण काहीतरी वाजवायचो. आणि मग एक 10 मिनटं ती झाल्यानंतर मग माझे आजोबा सांगायचे, अगं आता याला जरा घेऊन जा, मी दादाला शिकवतो. ते पण दादा म्हणायचे म्हणजे मी त्याला दादा म्हणेन. तर ही पहिली आठवण होती. आणि दुसरी आठवण अशी की मला कायम सांगण्यात आलं होतं माझ्या गुरूंकडनं की हार्मोनियमवरती रियाज नाही करायचा, तंबोऱ्यावरती करायचा. ते सूर तंबोऱ्यातले हार्मोनियममध्ये येत नाहीत. त्यामुळे मी कट्टाक्षाने हार्मोनियम वाजवणं आणि त्याच्यावरती गाणं मी टाळलं होतं, रियाज म्हणून म्हणतो आहे मी. पण आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा मला वेगवेगळी गाणी गायलो मी, लताबाईंची असतील किंवा किशोर कुमार असतील, मेहंदी हसन असतील, गुलाम अली असतील, जगजीत सिंग असेल, तेव्हा मी हार्मोनियमवर हात टाकायला लागलो आणि मग मला त्याच्यातली मजा कळायला लागली, प्रोग्रेशन्स कळायला लागली किंवा अजून वेगळ्या गोष्टी मला उलगडल्या. त्यामुळे हार्मोनियम इज व्हेरी स्पेशल. रेणुका मला माहिती नाही, आयुष्यामध्ये मला असं वाटतं की देवाने दिलेला मला ते एक वरदान आहे की ती अतिशय इनोसेंट आहे. तिला कळत नसतं, तिला आधी जेव्हा ती लाईव्ह मी यायचो तेव्हा तिला हेही माहिती नव्हतं की लोकं बघतायत आपल्याकडे. पण ती, तिला जेव्हा सांगितलं मी तेव्हा ती म्हणली, अरे बाबा तू काय असं गातो आहेस, लोकं बघतायत ना तुझ्याकडे. ही सगळी अतिशय इम्प्रॉम्प्टू झालेलं आहे. मी कधीही तिला सांगितलं नाही, चल मी आता लाईव्ह करतो, ये बस आणि तू बोल. तिला कायम, तिची अटॅचमेंट खूप आहे माझ्याशी, त्यामुळे मी जे काय करतो त्याच्यामध्ये तिला इन्वॉल्व व्हायचं असतं. मग आता ती पियानो शिकते, आता अजिबात तिला गायचं नसतं. तर तरी पण लोकं, मी जिकडे जिकडे जातो तिकडे सगळे मला सांगतात की आम्ही रेणुकाचे फॅन आहोत. सो मला असं वाटतं की काही गोष्टी आपण वरनं घेऊन येतो तशी ती काही गोष्टी घेऊन आली आहे. आता ती पुढे जाऊन काय करेल ह्याची उत्सुकता मला असं वाटतं की जितकी सगळ्यांना आहे तितकीच मला पण आहे. तो सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स होता, कारण मला खूप जास्ती शिकायला मिळालं. सुरुवातीला कसं उभा राहायचो मी, कसं बोलायचो मला माहिती नाही, पण टुवर्ड्स द एंड मला असं वाटतं की मला त्याच्यातला जर्म सापडला. 100 प्रयोग एकंदर केले, 71 प्रयोग झाल्यानंतर मला ती भूमिका किंवा ते कॅरेक्टर सापडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की आयुष्यात कधीतरी मी परत एकदा अगदी सिलेक्टिव्ह प्रयोग करीन, तेव्हा मी त्या वयाचा जेव्हा होईन तेव्हा मी ती परत एकदा ते नाटक मला करायला आवडेल. पण त्या नाटकामुळे मला असं वाटतं, संगीत नाटकामुळे मला खऱ्या अर्थाने त्या नाट्यसंगीताचे किंवा नाट्यगीताचे शब्द कळाले, मला त्याचे संदर्भ कळायला लागले, त्याचा अर्थ माझ्या डोळ्यासमोर यायला लागला आणि मी त्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागलो, इमोट करायला लागलो. सो संगीत नाटकाने माझ्यावरती खूप उपकार केले. मला वाटतं की माझ्या आजोबांचा इतका परिपूर्ण आणि सखोल अभ्यास संगीत नाटकाचा दुसऱ्या कुणी केला असेल आणि सप्रयोग व्याख्यान कुणी केलं असेल, म्हणजे चालतं बोलतं ते विद्यापीठ होतं त्या संगीत नाटकांचं आणि थीसिस होता PhD चा, ते जो कार्यक्रम करायचे त्यांच्या तोंडावरती सगळी गाणी होती. मला आठवते माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला 750 त्यांना पद पाठ होती आणि ते म्हणायचे मी ही बऱ्यापैकी सगळी गाऊ शकतो. तर त्यामुळे आणि नाटकाच्या नाटकं पाठ होते, शाकुंतल असेल, मानापमान असेल, मृच्छकटिक असेल, स्वयंवर असेल, ही सगळी नाटकं त्यांना पाठ होते आणि त्यांचं विशेष प्रेम होतं त्याच्यावरती. त्यामुळे मला असं कायम वाटायचं की मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा मी ज्या पद्धतीची संगीत नाटकं बघितली ती बघून मला ते कधी परत जावंसं वाटलं नाही. म्हणून मी संगीत नाटकं केली की आजच्या पिढीला चांगल्या अवस्थेमध्ये संगीत नाटक काय होतं, त्याचं वैभव कसं होतं हे दाखवण्याकरता मी ती संगीत नाटकं केली. मग सुरुवातीला कट्यार असेल किंवा मग नंतर संशयकल्लोळ असेल, मानापमान असेल, सौभद्र असेल, परत एकदा प्रशांतच्या बरोबर संशयकल्लोळ असेल,
आणि मला वाटतं 450 एक प्रयोग मी सगळ्या नाटकांचे 10-12 वर्षांमध्ये केले आणि त्याच्यावरती जसं चित्रपटाला बालगंधर्वाला त्याच्यानंतर घट्यारला आणि खूप आजच्या मुलांना पण ती गाणी आता त्यांच्या तोंडावरती आहेत. मला जेव्हा कळलं की आता झालं आपलं काम, आता लोक छान ऐकायला लागली आहेत, ही तरुण पिढी ह्या गाण्यांकडे आकृष्ट व्हायला लागली आहे, मग मी त्या दिवशी ठरवलं की आता आपण थांबूयात. 2 वर्ष आपण करोनाच्या काळामध्ये सगळ्यातपासून आपण वंचित राहिलेलो आहोत, मग ते लाईव्ह प्रोग्रॅम्स असतील, नाटक असेल, सिनेमा असेल, आता सगळं उघडलेलं आहे, 100% चालू झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रानी वसंतरावांवरती खूप निरातिशय मनापासून प्रेम केलेलं आहे आणि आता तेच प्रेम तुम्ही माझ्यावर करत आहात. तुमचं जर हे प्रेम खरं असेल तर तुम्ही 1 एप्रिलला जाऊन ते प्रेम थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघून साजरा करा, एवढीच माझी नम्र विनंती आहे.